निर्भीड, निपक्ष आणि विश्वसनीय बातम्यांसाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूजला आणि प्रेस करा बेल आयकॉन. आमदार होण्यासाठीच माझा जन्म झालाय. आज होईल किंवा उद्या, उद्या किंवा परवा हे होणार आहे, हे 100% मी अनेक दिवसापासून लोकांना सांगतोय ते होणार आहे. माझा जन्मच आमदार खासदार होण्यासाठी झालाय असं प्रचंड आत्मविश्वासाने आणि छाती ठोकपणे सांगणारे गोपीचंद पडळकर अखेर आमदार झाले आहेत. 500-600 मतदान असलेल्या गावचा कुणी पंचायत समितीचा सदस्य होऊ शकत नाही अशी इथली प्रस्थापित व्यवस्था आहे. पण या व्यवस्थेला जिगरबाद संघर्षाच्या जोरावर भगदाड पाडत सामान्य घरातल्या व छोट्या गावातल्या युवकालाही आमदार होता येतं हे पडळकरांनी दाखवून दिलंय. आटपाडी तालुक्यातल्या खरसुंडीच्या उत्तरेला असलेल्या पडळकरवाडीचा हा सुपुत्र एका छोट्या गावातनं पुढं येत आमदार झालाय. पडळकरांनी पराकोटीचा संघर्ष करत स्वतःची स्वप्न जिवंत केलीच, पण नव्या पोरांच्या मनात त्या स्वप्नांचं बीज पेरलं. या बहाद्दर पठ्ठ्यानं स्वकर्तृत्वावर विधान परिषदेपर्यंत मजल मारत स्वतःचे शब्द खरे केले. छोट्याशा गावातला पोरगा आमदार होऊ शकतो, झेडपीत जाऊन सभापती होऊ शकतो हे त्यांनी स्वतःच्या ताकदीवर दाखवून दिले. प्रस्थापित व्यवस्थेची जबरदस्त संघर्ष करत टकरा घेत आमदार झालेल्या गोपीचंद पडळकरांच्या पडळकरवाडीला वज्रधारीच्या टीमने भेट देत तिथल्या ग्रामस्थांच्या भावना जाणून घेतल्या. गावचा सुपुत्र आमदार झालाय, गावाला काय वाटतंय, तिथल्या आया बायांना काय वाटतंय, पडळकर वाडीत काय लगबग सुरू आहे याचा मागोवा वज्रधारीच्या टीमने घेतलाय. पडळकरांची आमदार म्हणून निवड होताच पडळकरवाडी, झरे व पंचक्रोशीतल्या लोकांना आनंदाचं उधाण आलंय. लोक जल्लोष करायच्या मानसिकतेत आहेत, पण लॉकडाऊनमुळे त्यांना बांधून ठेवलंय. आपला लाडका नेता आमदार झालाय, पण त्याचा मुक्तपणे आनंद साजरा करता येत नाही याची खंत आणि तडफड या लोकांच्या चेहऱ्यावर आहे. पडळकर आमदार झाल्याच्या आनंदाने आया मायांचे डोळे पाणावत आहेत. त्यांच्या उन्हाने रापलेल्या चेहऱ्यांवर आनंदाची तेजस्वी चमक उठून दिसत आहे. लहान पोरं, तरुण पोरं, म्हातारी माणसं सगळी खुश आहेत. त्यांच्यात जणू चैतन्य संचारले. याच आनंदाचा भाग म्हणून अख्खी पडळकरवाडी उद्या घराघरात पोळ्या करणार आहे, अवघं गाव सण साजरा करणार आहे, घराघरात गोड करणार आहेत, घराघरावर गुढ्या उभारणार आहेत. माझ्या गावचा सुपुत्र एकदम आमदार झाला की सगळ्या गावाला आनंद झाला, मला सुद्धा स्वतःला आनंद झाला. त्यांना तसा आशीर्वाद मी देऊ शकतो. आणि आज आमदार झाला म्हणून 15 तारखेला आज गावामध्ये गुढी आणि सण साजरा करणार आहे हे सगळ्या लोकांना मी सांगितलंय. लहान असल्यापासून त्यांचा माझा परिचय आहे, मी बघितलेला आहे, माझ्या परिचयात राहिलेला आहे तो माणूस. टेपटेपून पुढं गेला ही मला पूर्णपणे आनंद आहे. हे सगळं मी तुम्हाला चॅनलवर सांगतो. पडळकर वाडीत पुरणपोळ्यांचा बेत तर झऱ्यात लाडवांचा बेत केलाय. तब्बल 5 क्विंटलचे लाडू झरे येथील जय मल्हार ग्रुपने केले आहेत. घरटी 5 लाडू ते वाटणार आहेत, घराघरात गोड करणार आहेत, घराघरावर गुढी उभारणार आहेत, कारण गोड झालंय त्यांच्या गावचं लेकरू आमदार झाले. डॉक्टराचा मुलगा डॉक्टर, इंजिनियरचा मुलगा इंजिनियर आणि वकिलाचा मुलगा वकील, तसेच आमदाराचा मुलगा आमदार आणि खासदाराचा मुलगा खासदार, हीच व्यवस्था ज्या देशात आहे त्या देशात 100 उमरं असलेल्या छोट्याशा गावात, अवघ्या म्हणजे वस्ती म्हटलं तर वावगं ठरणार नाही, अशा गावचा एक मुलगा आमदार होतो, राज्याच्या विधान परिषदेवर जातो, ही थक्क करणारी गोष्ट आहे. या छोट्याशा गावात कुणी आमदार व्हावं किंवा कुणी खासदार व्हावं हे स्वप्न बघणंसुद्धा मुश्किल आहे. असं स्वप्न जर कुणी बघितलं तर त्याला वेड्यात काढलं जाईल. अशा गावातनं गोपीचंद पडळकर नावाचा माणूस राज्याच्या विधान परिषदेवर जातो आणि आमदार होतो, या अशा क्षणाच्या वेळेस या लोकांना इथल्या ग्रामस्थांच्या भावना काय आहेत, त्यांचा नेमका मनाची अवस्था काय हे जाणून घ्यायला आपण आज पडळकरवाडीत आलो आहोत आणि त्यांच्या भावना जाणून घेणार आहोत. नेमक्या काय भावना आहेत, त्यांच्या गावचा सुपुत्र आज राज्याच्या विधान परिषदेवर आमदार झाला आहे, नेमकं या पडळकरवाडीच्या ग्रामस्थांचं म्हणणं काय आहे, त्यांच्या भूमिका काय हे जाणून घेण्यासाठी आज आपण इथं आलो आहोत. गोपीचंदच्या कार्यकर्त्यांना एवढा आनंद झालेला आहे तो आनंद गगनात माविना. पण गोपीचंदनीसुद्धा जी आमदारकीची आपल्याला वरिष्ठांनी जबाबदारी दिलेली आहे
योग्य रीतीनं पार पाडतील हे आमच्या हृदयाला वाटतंय. जो आमचा इच्छा होती आमची आमची असेल आमच्या कार्यकर्त्यांची असेल आमच्या आईची असेल की गुप्पी शेटची राजकारणामधली उणीव लवकरात लवकर भरून मिळावे. जिल्हा परिषदेला मी ज्यावेळी शेटनी मला उभा केलं त्यावेळी पहिल्यांदा माझ्या रूपानं आमच्या घराण्यात सभापती पद मिळालं. पण कार्यकर्त्यांची इच्छा जी होती की गोपीचंदला पद मिळावं. खरं तर भारतीय जनता पार्टीनं एक चांगलं काम केलं आणि गोपीचंदसारख्या सामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला आमदार केलं. गोपीचंदला पुढच्या आयुष्यासाठी पुढच्या वाटचालीसाठी मी एक मोठा भाऊ म्हणून त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो. तुम्ही आज आमदार झालाय, पुढच्या भविष्यकाळामध्ये तुम्ही मंत्री व्हावं हीच आमची आणि माझ्या जनतेची इच्छा आहे. माझे नाव नारायण शंकर बोरट. आम्ही गुरडा इथं पाहुण. गोपीचंद ही पडळकर आहेत, लहान मेहुणा आहे आणि माझा लहान मुलगा आणि गोपीचंद एका वर्गात होतो पहिलीपासून. दहावीपर्यंत झऱ्याला शाळेला जायला त्यांनी सायकलसुद्धा नव्हती. चालत जाणार, गरिबीची परिस्थिती नाजूक, त्यांची बी नाजूक होती, आमची बी नाजूक होती. ह्यातनं ती हळूहळू आपला पुढं शिकत गेला त्याच्या शक्तीप्रमाण. आणि पुन्हा त्याला डॉक्टर होयच होतं, पण डॉक्टर जरा मिळलं नसल्यामुळं राजकारणात भाग घेऊन तिने जनतेची सेवा करायची इच्छा करून तिने ह्यात भाग घेऊन त्यांनी हितपतूर पोचलं हे आम्हाला आनंद झाला आहे. आणि सगळ्या आमच्या आजूबाजूच्या परिसरातसुद्धा भरपूर आनंद झालेला आहे. आणि परवा आम्हाला कळाले की विशेषतः विधान परिषदेवर घेतली त्यापासून आमच्या ते लहान मुलापासून ते एकदम वयस्कर माणसापर्यंत सर्वाला अति आनंद झाला. त्यामुळे सर्व लोक आता 15 तारखेला गावात गुरणपोळीचा सण आणि गुढी उघडून तयारी करणार आहेत. आणि शेट आल्यानंतर मी 20 ते 21 तारखेला त्यांचा नागरिक सत्कार घ्यायचं ठरलेलं आहे. गोपीचंद पडळकर साहेबांना विधान परिषदचं आमदार म्हणून नियुक्त केले. पहिल्यांदा त्यांचं मी आभारी आहे. ते आज आमदार म्हणून नियुक्त झालेत त्याचा आम्हाला भरपूर आनंद झालेला आहे आणि अभिमान पण आहे. आम्ही आनंद झाला म्हणून आम्ही ठरवलेलं आहे की गावाला पूर्ण असं लाडू वाटप करणार आहे. आणि आमच्या या छोट्याशा गावाने लाडू समारंभ किंवा लाडवाचा कार्यक्रम वाटण्यास हे केलं आहे. म्हणजे सर्व घर टू घर प्रत्येकी 5 लाडू देण्याचं असं आम्ही आमच्या रामोशी समाज मंडळाच्या वतीनं ठेवलं आहे. मला शेतची गाठ घेऊ वाटते आपलं, माझ्या पोरासारखं आपलं. मला ते आनंद वाटतंय आपला. ते गावचा नेता झाला आपला, आमदार झाला आपलं, नेता झाला आपलं माझ्या साध्या भाषेत. आणि वाटतं आपलं गाठ घ्यावावी किंवा त्याच्याने भेटावं असं वाटतं. आपल्या गावचा नेता आपला छान वाटलं मला. सरांनी आमच्या सांगितलं आणि आपल्या गावचा नेता बिनविरोध निवडून आला, छान वाटलं मला. आम्ही 6 जण भाऊ, बरं का, आम्ही 6 जण भाऊ. गोपीचंद पडळकर धाकले भावाचा मुलगा, 32 वर्ष मेंढर राखली. म्या गोपीचंद मेंढर काय करावं लागा, एकता करता शाळाला होता तवर अलग लक्षात, कष्ट केले अलग लक्षात, आमदार झाला म्हणताना आम्हाला फार अभिमान आहे अलग लक्षात. आम्हाला तिची आम्हाला गोपीचंद पडळकर आमदार झाले त्याबद्दल आम्हाला अभिमान आहे. कारण ज्या व्यक्तीनं आम्हाला स्वाभिमानानं जगायला शिकवलं त्याला आज स्वाभिमानाने विधान परिषदेवर सदस्यपदी निवड केल्या त्याबद्दल आम्हाला अभिमान आहे आणि स्वाभिमानही आहे. त्यामुळे उद्या पडेकरवाडी तसेच आसपासच्या गावातील सर्व नागरिक मिळून आम्ही गुढीपाडवा सण जसा साजरा केला जातोय तसा गुढी उभारून पुरणपोळीचा नैवेद्य करून उत्सव साजरा करणार आहे.
गोपी शेट आमदार झाले म्हणून आम्हाला सर्व झरेकरांना फार आनंद झालेला आहे. पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद किंवा अनेक ठिकाणी काय असेल तरीही कोणालाही आमच्या या भटक्या जातीला माहीत नव्हतं, पण गोपी शेट यांनी अतिशय आम्हाला मार्गदर्शन करून त्यांनी चांगल्या पद्धतीचं कसं काम कुठल्या अधिकाऱ्याकडं कसं करायचं हे आम्हाला त्यांनी दावून दिलंय. आणि ब्रह्मानंद शेठ हे समाज कल्याण सभापती झाल्यामुळं सांगली जिल्ह्यात समाज कल्याण खातं ही काय असतं ती त्यांनी या वेळेला आम्हाला सर्व जिल्ह्याला दावून दिलेलं आहे. तर समाज कल्याणचा निधी त्यांनी भरपूर आमच्या तालुक्यात आणून चांगल्या पद्धतीचं काम प्रत्येक गावोगावी त्यांनी 7-8-9 अशा लाखाचा निधी आणून त्यांनी प्रत्येक गावाला आणि कुठलाही पक्षपात न करता त्यांनी भरपूर कामं सगळ्या गावांना आमच्या तालुक्यातल्या दिलेले आहेत. त्याबद्दल त्या दोन्ही बंधूंचा आम्ही फार आभार मानतो. आणि काल आमच्या इथं जय मल्हार मंडळाने गोपी शेट आमदार झाल्याबद्दल जवळजवळ 5 क्विंटल जे लाडू पूर्ण गावाला वाटायचं इथं अशा पद्धतीचं नियोजन केलेलं आहे. तरी त्यांना त्यांचं ते आमदाराचं पत्र मिळाल्या इथं गावात आम्ही प्रत्येक घरोघरी 5 लाडू देणार आहे असं सर्वांनी इथं नियोजन केलेलं आहे कार्यकर्त्यांनी.